नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनल। वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। लास्टाने तिथं प्रतिनिधित्व केलं होतं। लाफत हे स्वतः सतत लोकांच्या ट्विटवर आहे आणि लाफतांचं वैशिष्ट्य हे होतं की ते राजभ आणि त्यांचा परिवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते। पण नॉन भाजप हा जो पुणे शहराचा वर्ग आहे त्या सगळ्यांशी मैत्रीचे संबंध हे त्यांचं वैशिष्ट्य होतं। त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचं लक्ष या ठिकाणी अधिक केंद्रित आहे। तो मतदारसंघ हा आपल्याला जर जाईल असे एक असेसमेंट आमचं। पण शेवटी साधारणतः एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले का नाही याबद्दलची कुजबूज ही ऐकायला मिळाली। त्याचा अर्थ लाभांना डावलून किंवा तेलकांना डावलून काही निर्णय घेतले तर त्याचे काही फायदा होतील अशी एक चर्चा होती। कदाचित त्याचा फायदा होईल अशी एक शंका होती। पण निवडणूक झाल्याच्या नंतर जी माहिती घेतली त्याच्यामध्ये एक जो सगळ्यात महत्त्वाची की ह्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षानुवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती। आणि आणखीन एक वैशिष्ट्य, माझी काही तशी त्यांची फार जुनी ओळख आहे की असं नाही, ते तसे त्यांचा वारामतीशी संबंध आहे वर्ष। पण एक दिवस माझ्या लक्षात आणून दिली लोकांनी की हा उमेदवार असा आहे हा कधी चार साठीच बसत नाही, हा दोन साठीवाला असे आणि हा दोन साठीवाला असे त्यामुळे दोन पाय असलेले जे मतदार आहेत ते सगळ्यांचं लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ नक्की होईल हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं तर उमेदवार उत्तम, पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक मनापासून लाभले त्याचा हा परिणाम आहे असा ऑब्झर्वेशन आम्हाला लोकांचं। मी काही चर्चा माझ्याशी पुढे जर केलेली नाही आणि इथे चर्चेत मी नाही या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीनं तुमचे सकाळी आहेत ते बसून निर्णय घेतले। पण माझा एक प्रयत्न राहणार आहे की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल। आणि मी आता महाराष्ट्रात बघतो आहे की लोकांना बदल हवा आहे। मी काय असं की संजय हे पत्रकार आहे त्या लोकांचा अभ्यास अधिक असतो, मी काय याचा अभ्यास केलेला नाही। पण मी महाराष्ट्रात फिरतो आहे तिथे लोक आम्हाला सांगतात की आम्हाला बदल हवा आहे आणि या बदलाच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं ही एक भावना लोकांच्याच आहे। आणि हे मी सगळी करतो, काल मी साताऱ्यात होतो, कर्नाट लावतो, याच्या आधी कर्नाट लावतो, रामखेड लावतो, नगर जिल्ह्यात होतो, नाशिक लावतो, सगळीकडे हेच मिळाले ठीक आहे ना। त्यांचं असेच चांगली गोष्ट आहे, त्यांनी ज्यांचा विजय झाला असे विजय देणारे उमेदवार आमच्या सगळ्यांचे होते हे तर मान्य केलं। निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्य काय काय होती ही वाचण्यात आलेली होती। आता त्याच्यात थोडासा गुणात्मक बदल आहे, कमीत कमी निवडून आलेली व्यक्ती त्याच्याबद्दल तर ते चांगलं बोलतात, चांगली गोष्ट आहे। मला माहिती नाही हिंदुत्व गेली का काय, मी जे ऐकतो की लोकांनी दोन गोष्टी झाल्या, महाविकास आघाडी इंटॅक्ट सगळे काम करत होते आणि दुसरी गोष्ट उमेदवारांच्याबद्दल सरसकट सगळ्या थरात उत्तम असं बोललं जात होतं, या सगळ्याचा एकत्रित सांग। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।